आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक होणार आहे। दुपारी 2:30 ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। दुपारी 2:30 ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर कॅबिनेटची ही बैठक असेल दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी काय सांगाल, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय, एकीकडे बंडखोर आमदार जे आहेत ते गुवाहाटीला गेले, तरी कुठेही राज्य सरकार थांबलेलं नाही, कामकाज सुरू आहे। कारण आपण बघतो गेल्या आठवड्यात देखील कॅबिनेट बैठक बोलवली होती, आज देखील कॅबिनेट बैठक आहे। राज्यातील पीक पाण्याची अवस्था असेल, पेरणी देखील लांबलेली आहे, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर आजची कॅबिनेट होत आहे। आजच्या कॅबिनेटचा देखील अजेंडा अजून समोर आले नाही आहे, ऐन वेळेला मुद्दे येऊन त्यावर चर्चा होणार आहे, परंतु आज 2:30 कॅबिनेटची बैठक जी आहे ती लावण्यात आलेली आहे। निश्चितच रश्मी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आजच्या या बैठकीनंतर नेमके कोणकोणते निर्णय घेतले जातात तेही पाहावं लागेल।